गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 जिल्हा परिषद पूनम गेट येथे DYFI सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना, संभाजीनगर व नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधांअभावी निष्पाप रुग्णांचे झालेले मृत्यूकांड, पत्रकार व विचारवंतांवरील भ्याड हल्ले, गोदुताईनगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जड वाहतूक आदी प्रश्न व मागण्या घेऊन युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात आले. प्रसंगी ॲडव्होकेट आदिल वासम, DYFI जिल्हा सचिव, जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आज आपल्या जिल्ह्याचे हे तानाजी सावंत स्वतः डॉक्टर आहेत आणि म्हणून त्यांना आरोग्यमंत्री केलेला आहे आणि यांनी यांच्या हलगर्जीपणामुळं संभाजीनगर असेल, नांदेड असेल आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी केवळ औषधं नाहीत, शस्त्रक्रियासाठी त्या ठिकाणी सामान नाही, कर्मचारी नाहीत आणि डॉक्टरसुद्धा उपलब्ध होत नाहीत. अशामुळं निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागतो याची सर्वस्वी जबाबदारी या तानाजी सावंतची आहे. यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी होळी करणार आहे आणि ही होळी ही आमची सुरुवात आहे. आमचं आंदोलन याहून अधिक तीव्रतेनं भविष्यात होणार आहे याची दखल या सरकारला घ्यावं लागेल. म्हणून आम्ही याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये याहून अधिक तीव्र लढाई आमची असणार आहे. अरे शिंदे फडणवीस सरकार थोडं जरा दिसू द्या इकडे, दिसू द्या. नोकरी मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे. हा 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 थोडं सरकारला सांगायला नाही नाही ना सर, यांना सरकारला सांगायला बाजू सरकार हो सर आरोग्यमंत्री लोकांच्या रोजगाराची खेळणारा मोदी सरकार होश आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.